नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पुस्तकातील पान नंबर 60 वरील वेदर वर्ड्स हा घटक बघायचा आहे. यामध्ये आपले विद्यार्थी आपल्या समोर बसून त्यांच्याकडनं आपल्याला चित्रातील जो मजकूर आहे तो वाचन करून घ्यायचा. चला तर सुरू करूया. माझ्या मागे वाचायचंय कृष्णा आणि सोनल. चला सुरू करूया. लुक ऍट द पिक्चर. लुक ऍट द पिक्चर. अँड रीड अलाउड. अँड रीड अलाउड. व्हॉट डज डॉगी से. डॉगी से. डॉगी म्हणजे कोणता प्राणी रे? कुत्रा. कुत्रा. चला तर इथं तुम्हाला सहा चित्र दिसताय. पहिल्या चित्रामध्ये कोणता ऋतू असावा? उन्हाळा. उन्हाळा. दुसऱ्याच्यामध्ये हिवाळा. तिसऱ्याच्यामध्ये काय आहे? जोरात हवा सुटलेली आहे. चौथ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? पाऊस पडत आहे. रेनिंग. व्हेरी गुड. आणि नंतर पाच नंबरच्या चित्रामध्ये काय आहे? छान सूर्यप्रकाश पडलाय आणि अतिशय छान वातावरण आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये थंड वातावरण आहे. चला तर बघूया. इट इज हॉट. व्हेरी गुड. सोनल वाचायचंय. इट इज कोल्ड. कोल्ड. व्हेरी गुड. इट इज कोल्ड. चला तिसरं माझ्या मागे वाचा. इट इज वाइंडी. इट इज वाइंडी. इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. इट इज. इट इज नाइस अँड वॉर्म. नाइस अँड वॉर्म. इट इज. इट इज नाइस अँड कूल. नाइस अँड कूल. चला तर बघा, या पद्धतीने आपलं वाचन झाल्यानंतर मुलांना काही शब्दांचा आपल्याला परिचय द्यायचा आहे. शब्द आहे हॉट. काय शब्द आहे? हॉट. म्हणा हॉट. हॉट. हॉट म्हणजे गरम. गरम. चहा कसा असतो? गरम. मग त्याला चहाला काय लावणार आपण विशेषण? हॉट टी. चल पुढचा शब्द दिसला का तुम्हाला? पुढचा शब्द आहे कोल्ड. म्हणा कोल्ड. 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 कोल्ड काय असतं रे मग? थंड. थंड. मग कोणता पदार्थ कोल्ड आहे? बर्फ. 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 आणखी तुम्हाला काय आवडतं थंड खायला? आईस्क्रीम. आईस्क्रीम इज ऑल्सो कोल्ड. मग काय म्हणू आपण? आईस. कोल्ड आईस्क्रीम. कॉफी सुद्धा कोल्ड असते बरं का? काही लोक कोल्ड कॉफी पितात. बघा पुढचा शब्द आहे विंडी. म्हणा विंडी. 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 विंडी म्हणजे जोरात हवा सुटते. त्यानंतर शब्द आहे रेनिंग. म्हणा रेनिंग. रेनिंग. पावसाळा. पावसाळा. पुढचा शब्द आहे नाइस अँड वॉर्म. नाइस अँड वॉर्म. नाइस अँड वॉर्म. पुढचा शब्द आहे नाइस अँड कूल. काय शब्द आहे? नाइस अँड कूल. या पद्धतीने हे शब्द आहे. या शब्दांचा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला वापर करायचा. कराल ना? नक्की. चला धन्यवाद.